पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाने वातानुकूलित ई बस भाडेतत्वावर घेण्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता आढळून आली असून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केलाय. ई बससाठी निविदा काढण्यात पहिल्या टप्प्यामध्ये 9 मीटरच्या 25 बसेस आणि 12 मीटरच्या 125 बसेस अशासाठीची निविदा प्रक्रिया चालू केली. भ्रष्टाचाराने बरबटलेली आणि अत्यंत अनियमितता असलेली अशी ही टेंडर प्रक्रिया पुणे शहरामध्ये PMPL च्या वतीने होते आणि या सगळ्या भ्रष्टाचाराची अनियमिततेची सूत्र अगदी मुंबईपर्यंत पोचलेली आहे. त्याची पालंमुळं मुंबईपर्यंत आहेत. मुंबईच्या वरिष्ठ भाजपाकडून आदेश येतोय आणि तशा पद्धतीने हे चालते. या पुढच्या टप्प्यामध्ये अजून 350 बस घ्यायच्यात म्हणजे 1500 बस या पुणे शहरामध्ये ई बसच्या माध्यमातून यायच्यात.